गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, पाठच्या पाठाला आपण उत्तर आकलन म्हणजे काय हे पाहिलेलं आहे. आज आपण जो घटक अभ्यासणार आहोत तो तुम्हाला इयत्ता दुसरीमध्ये झालेला आहे. पण मी जसं तुम्हाला सांगितलं की आपण दुसरीचाच अभ्यास तिसरीमध्ये करणार आहोत, पण थोडासा डीपमध्ये करणार आहोत. तसंच आता जो आपण घटक अभ्यासणार आहोत तो आहे शब्द साखळी. शब्द साखळी तुम्हाला दुसरीला झालेली आहे मला माहिती आहे, पण काही मुलांची शब्द साखळीमध्ये खूप चुका व्हायच्या आणि त्या चुका आपल्याला आता टाळायच्या आहेत. त्या चुका काय करायच्या आहेत, आपल्याला टाळायच्या आहेत. त्याच्यामुळे आपण आता परत तो पाठ अभ्यासणार आहोत शब्द साखळी. मग शब्द साखळी तुमच्या पुस्तकाच्या पान नंबर 29 वरती ही शब्द साखळी तुम्हाला दिलेली आहे आणि त्याच्यातलं एक उदाहरण तुम्हाला सोडून दाखवलेलं आहे. एक उदाहरण त्यांनी सोडून दाखवले. आता आपण पुढची शब्द साखळी पाहूया. आता इथे काय झालेलं आहे, एक शब्द दिलेला आहे. तो शब्द कोणता आहे व्यवस्थित वाचन करा. माकड. कोणता शब्द आहे, माकड. मग शब्द साखळी पूर्ण करताना गेल्या वेळेला कोणती चूक व्हायची ते सांगते पहा. आपल्याला काय करायचं असतं, जो शब्द दिलेला आहे, जे शब्द दिलेला आहे त्याच्यातलं शेवटचं जे अक्षर असतं त्याच्यापासून आपल्याला काय करायचं असतं, नवीन शब्द लिहायचा असतो. पण चूक कुठं व्हायची, इथे कोण शब्द कुठला दिलेला आहे, शेवटचं अक्षर कुठलं आहे, ड. शेवटचं अक्षर कोणतं आहे, ड. पण तुम्ही नवीन शब्द ड वरूनच लिहायचा, पण तुम्ही डचा डा डी डू डू कोणत्याही अक्षरापासून सुरुवात करायचा. म्हणजे जी 14 कडी आहे त्याच्यातला कोणत्याही अक्षरापासून सुरुवात करायचा. पण एक लक्षात ठेवायचं, आत्ता जी तुम्हाला शब्द साखळी आपण पाहणार आहोत, जो शब्द दिलेला आहे तर ड जर असेल तर ड पासूनच शब्द लिहायचा, डा डी पासून शब्द लिहायचा नाही. जर असं आपण केलं तर ती आपली शब्द साखळी पूर्ण पुढे चुकत जाते. आता इथं शेवटचं अक्षर कोणतं आहे, ड. मग आता ड वरून येणारे शब्द बघूया. ड पासून येणारे शब्द आहे, आपण पाहूया डमरू. डमरू आहे शब्द, डबा आहे, असे ड वरून येणारे शब्द भरपूर आहेत. आता इथे पहा, इथं आपण लिहिला डमरू, त्याच्यातलं दुसरं अक्षर कोणतं आलं आहे, शेवटचं अक्षर आलं आहे रू. मग जर रू अक्षर आलं असेल तर आपल्याला रू वरूनच शब्द लिहायचा आहे. र वरून, रा वरून, री वरून शब्द लिहिलेला आपल्याला चालणार नाही. आपल्याला कशापासून लिहायचं आहे, रूपासून. मग रूपासून शब्द आपण पाहूया, रुमाल. आपण रूपासून शब्द कोणता लिहिला, रुमाल. आता रुमाल शब्द लिहिल्यावर शेवटचं अक्षर कोणतं आलं, ल. मग आता ल पासून शब्द मला सांगा, ल पासून शब्द आपण लिहूया लहान. लहान शब्द झाला. आणि शब्द साखळी तुम्हाला लिमिटेड असते, जास्त तुम्हाला शब्द आम्ही सांगत नाही, 3 किंवा 4 शब्द. आता आपण ही पाहणार आहोत ती 4 शब्दांची शब्द साखळी पाहणार आहोत. मग आता शेवटचं अक्षर आलं न. मग न वरून शब्द लिहूया, नय. आपण कोणता शब्द लिहिला, शेवटचा नय. पण एक लक्षात ठेवायचा, हा जर न आला, न समजा इथे आला असेल आणि आपण न पासून शब्द लिहिला नय, पण मला सांगा हे ळ, हे ळ जे अक्षर आहे त्याच्यापासून येणारा कोणता शब्द आहे का, नाही. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्यायचं, जेव्हा आपण शब्द लिहिणार आहोत तो शब्द लिहिण्याच्या अगोदरच आपण मनामध्ये बघायचं की आता आपण फॉर एक्झाम्पल हा शब्द घेतला रुमाल, मग शेवटचं अक्षर आलं ल, मग ल पासून शब्द आहे का, मग आहे, मग तुम्ही डायरेक्ट रुमाल लिहायचा. पण जर आपण कधी मधी जर शब्द आला न आणि न वरून आपण शब्द लिहिला नय, मग मनातल्या मनात आधी विचार करायचा, ळ पासून येणारा नवीन शब्द आहे का, आहे का, नाही. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं
रपासून सुरुवातीला येईल असं कोणतंही आता शब्द नाही आहे. त्याच्यामुळे शब्दासाठी लिहिताना आपण कोणता शब्द लिहिणार आहोत, त्या शब्दाचं शेवटचं अक्षर कोणतं येणार आहे आणि त्या अक्षरापासून कोणता शब्द आहे का याचा अगोदरच विचार करायचा आणि ही शब्दसाखळी लिहायची आहे. म्हणजे आता तुम्हाला गेल्या वर्षी झालं आहे, फक्त मी हा परत का तुम्हाला सांगितलं, कारण तुमची जी चूक व्हायची, चूक इथं व्हायची. जर रू असेल तर तुम्ही र वरून शब्द लिहायचात, मा असेल तर तुम्ही मी वरून शब्द लिहायचात. ही फक्त तुमची चूक व्हायची, ही चूक फक्त तुम्ही लक्षात घ्यायची आहे, कारण आपल्याला शब्द येत असतात पण एका चुकीमुळे आपली पूर्ण शब्दसाखळी चुकू शकते. मग अभ्यासपत्रिकेमध्ये बघा, तुम्हाला आम्ही शब्दसाखळी पूर्ण करा असे दिलेले आहेत. मी दोन दोन उदाहरणं दिलेली आहेत, तुम्हाला तीन उदाहरणं तुम्ही तीन शब्द तुम्ही लिहायचे आहेत. तर ही शब्दसाखळी व्यवस्थित पूर्ण करायची आहे आणि मला ह्या शब्दसाखळी पूर्ण झाली की त्याचा फोटो काढून मला पाठवायचा आहे. मग आज आपण शब्दसाखळी हा घटक अभ्यासला आहे, त्याच्या पुढचा घटक आपण उद्या पाहू. धन्यवाद.